नेमकी रत्ता रस्ते वाहतुकीची काय परिस्थिती आहे? कारण आजचा दिवस हा लाखो लोक कोकणात या रस्त्यामार्गे आज कोकणामध्ये येणार आहेत बाप्पाच्या आगमनाच्या साठी, बाप्पाच्या स्वागतासाठी. नक्कीच अजित, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत गणपतीचे भक्तजन निघालेले आहेत कोकणात किंवा पुण्याच्या दिशेने. आपण नवी मुंबईच्या ऐरोली मार्गावरती उभे होतो, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रांगा लागलेल्या आहेत गाड्यांच्या. खरं तर गणपती रायाच्या तयारीसाठी हे निघालेले आहेत. उद्या गणपती रायाचं आगमन होतंय आणि हाच रस्ता जो आहे म्हणजे ऐरोली पुणे मार्ग किंवा ऐरोली पनवेल मार्ग, इथूनच मग आपण कोकणात जाऊ शकतो, इथूनच आपण पुण्यात जाऊ शकतो. आणि खास करून लोक कोकणात आणि पुण्यात ह्या आवर्जून गणपती बाप्पाच्या सणाला जातात आणि त्यामुळे इथे गर्दी होताना दिसत आहे. प्रत्येक जण आपापल्या तयारीने निघत आहे आणि इथे तू बघू शकतो प्रचंड अशा रांगा लागलेल्या गाड्यांच्या आपल्या दृश्यामध्ये तू बघू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्हीकडच्या रांगा, दोन्हीकडे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. म्हणजे मुंबई असो ठाणे असो या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आहे का गणपतीची तयारीला लोकं उतरलेली आहेत, गणपतीसाठी वाहनं रस्त्यावर उतरलेली आहेत. त्यामुळे ठाणे आणि मुंबईमध्ये अशी ट्रॅफिक जाम झालेली आहे. त्याचबरोबर आता कोकणचा जो रस्ता आहे किंवा पुण्याकडे जाणारा रस्ता आहे, आपण जो पनवेल मार्ग बोलतो वाशीवरनं, त्या मार्गावरती वाहतूक कोंडी दिसते, परंतु ती वाहतूक कोंडी सुरळीत सुरू आहे. म्हणजे मुईंग गाड्या सुरू आहेत. एकंदरीतच गणपतीच्या आगमनासाठी ही लोकं कोकणात जात आहेत, पुण्यात जात आहेत. त्यामुळे आज रात्रभर ही थोडी वाहतूक कोंडी दिसू शकते, मुईंग वाहतूक कोणी दिसू शकते. त्यामुळे आज रात्री ही अशाच प्रकारे वाहनांची संख्या किंवा वाहनं दिसणार आहेत रस्त्यावरती. ठाणे असो किंवा मुंबई असो, प्रत्येक नाक्यानाक्यावरती अशी वाहनं दिसणार आहेत, कारण की ठाण्यात अनेक बाजारपेठ असतील, मुंबईमध्ये बाजारपेठ असतील, तिथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोणी दिसते. परंतु आजचा दिवस ही वाहतूक कोणी लोकांना सहन करावं लागणारच आहे, कारण की गणपती बाप्पासाठी लोक कोकणात निघाली आहेत, पुण्याच्या दिशेने निघाली आहेत. धन्यवाद कपिल या माहितीकरता आपल्या.